आजच्या या आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी 10 लाख रुपये विकास निधीतून 5 कंदील ते शिवशक्ती चौक टिळक रोड राजे बहादूरवाड्यापर्यंत डांबरीकरण रोडचे उद्घाटन मालेगावमध्येचे आमदार माननीय मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल साहेब यांच्या हातून येथे संपन्न होत आहे। तसंच या आजच्या या कार्यक्रमाला आपले मामको बँकेचे माजी चेअरमन शरदजी दुसारे साहेब, नगरसेवक डॉक्टर शफीक, डॉक्टर आपलं रंजू मेंबर त्यांच्यासह या परिसरातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित आहे। इथं सर्वांना सांगायची वाटतं की या सर्व परिसरात याच्या अगोदरी आपण शिवशक्ती चौक ते किल्ला पोलीस स्टेशन 10 लाख रुपये विकास निधीतून हॉटमिक्सचा रोड केलेला होता। त्याचप्रमाणे आत्ता मागच्या 15 दिवसापूर्वी मोनपीर दर्गा ते चंदनपुरी गेट 10 लाख रुपये विकास निधीतून तो एक डांबरी रोड केला। त्यानंतर आदात चौक ते नगरसेवक पप्पू पाटील साहेब यांच्या घरापर्यंत 5 लाख रुपये विकास निधीतून रोड टाकलेला आहे, त्या रोड लवकरच पूर्ण होईल। त्याचप्रमाणे जांजूशहर स्मशानभूमी येथे 10 लाख रुपये विकास निधी हा तेथील दुरुस्तीसाठी आपण टाकलेला आहे। आणि सर्वांना एक विशेष गोष्ट सांगायची वाटते की आपण ज्याप्रमाणे माननीय मुफ्ती साहेबांनी मागे शब्द दिला होता की अंत्यविधीसाठी जी मोफत लाकडीची पुरवण्याचा जो विषय होता तो आपण जांजूशहर स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी मोफत लाकडे ही तिथं मोफत केलेली आहे। आर्थिक दुर्बल व गोरगरीब जनतेला याचा फायदा हा मुफ्ती साहेबांच्या मार्गदर्शनातून तेथे सर्वांना मिळणार आहे। याप्रमाणे विविध असे 50 लाख रुपये विकासाची कामे या सर्व परिसरामध्ये केलेले आहे। हे सर्व कामं माननीय मुफ्ती साहेब यांच्या मार्गदर्शनाने होते। मला इथे सांगायची आनंद वाटतो की ज्या एरिया ज्या परिसरामध्ये लहानचं मोठं झालो त्या परिसरामध्ये विकास कामे करण्याचा जो बहुमान आहे जे सहकार्य ते मुफ्ती साहेबांच्या सहकार्यामुळे सर्व काम करता आले, त्यामुळे मी मुफ्ती साहेबांना खूप खूप आभार व्यक्त करतो। असेच या परिसरातले कामं आपल्या माध्यमातून होत राहावे अशी विनंती करतो। मालेगाव मुस्तफा भंगार बाजार डायमंड कारपेट होलसेल रेट में यहाँ पर कारपेट दिया जाता है। हमारा पता याद रखें, मालेगाँव मुस्तफा भंगार बाजार।